महासंग्राम लोकसभेचा 2024 अहमदनगर दक्षिण यांच्या डोक्यात इतकी सत्ता गेली आहे की सत्तेसाठी काही पण केलं जातं. ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी या सत्तेचा दुरुपयोग केला. ईडी सीबीआयला पुढं करून गैरप्रकार सुरू आहे. माझ्यावर देखील केस केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये शिक्षण आरोग्य वीज या सुविधा दिल्या, मात्र त्यांना या केंद्र सरकारनं तुरुंगात टाकण्याचं काम केलं. शेतकरी विरोधी धोरण असलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी आपल्या हक्कासाठी निलेश लंके यांच्या तुतारी या चिन्हाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी केलंय. राहुरी शहरामध्ये 25 एप्रिल रोजी सकाळी पाण्याची टाकी परिसरामध्ये आमदार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत शरद पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. यावेळी बोलताना निलेश लंके म्हणालेत की शेतकऱ्यांचा पुत्र आहे, एकदा चान्स द्या, अभी नाही तो कभी नाही, एकदा विश्वास ठेवा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लोकसभा बंद पाडणारा माणूस आहे. तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम मी करून दाखवेल. मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे. फक्त खोटं बोल पण रेटून बोल हा एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरू आहे. त्यांनी शिक्षण संस्था आणल्या की मोठा उद्योग आणला. माझ्यावरती गुंडगिरीचा आरोप केला जातोय, पण मी जर गुंडगिरी केली असती तर MIDC वाढली असती का? ज्या संस्था चांगल्या चालल्या तिथेही बोट घालण्याचं काम त्यांनी केलं. राहुरी कारखाना आणि मुळा प्रवरा कोणी बंद पाडला? राहुरीच्या शिवाजी शिक्षण संस्थेत एकही राहुरीमधील शेतकऱ्याचा मुलगा घेतलाय का? मी कोरोना काळामध्ये अनेकांना जीवनदान देण्याचं काम केलं. विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचं आहे. कमरेच्या खालचं राजकारण करू नये. तुम्ही पण काचेच्या घरात राहता, असे गंभीर आरोप विरोधकांवरती निलेश लंके यांनी केलेत. या प्रसंगी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे म्हणालेत की भाजप ईडी सीबीआयला बरोबर घेऊन आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षाचा आवाज संपवण्याचं काम करत आहे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. खासदार कसा असावा? तो सर्वसामान्य लोकांचा प्रश्न सोडवणारा. मग निलेश लंके यांना सर्वात जास्त लीड राहुरीमधनं देण्याचं काम केलं जाणार आहे, असे यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ग्वाही दिली आहे. महाविकास आघाडीचं सरकार गेलं तेव्हा 2000 कोटींचा फंड शेतकऱ्यांच्या वीज वितरणासाठी शिल्लक होता. मात्र या शेतकरी विरोधी सरकारनं शेतकऱ्यांना रोहित्र दिली नाहीयेत. या सरकारनं अनेक प्रकल्प बंद करण्याचं काम केल्याचा आरोप आमदार तनपुरे यांनी केलाय. तर यावेळी व्यासपीठावरती माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रेरणा पतसंस्थेचे सुरेश शेठ बाबळे, नगरचे शिवसेना प्रमुख शशिकांत गाडे, बाबळेश्वर दूध संघाचे माजी अध्यक्ष रावसाहेब म्हस्के, दादाभाऊ कळमकर, तसेच राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, संदीप वरपे, अमृत धुमाळ, योगिता राजडे, राजूभाऊ शेटे, अरुण कोडू, बाळासाहेब आढाव, सुरेश निमसे, धनराज गाडे, दादासाहेब पवार, प्रकाश देठे, मच्छिंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार लहू कानडे, राजेंद्र फाळके, राजेंद्र आघाव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.